हाय. सो मुलांना आज आपण थर्ड प्रॉब्लेम घेऊया की ज्याची पीडीएफ मी ऑलरेडी तुम्हाला पाठवलेली आहे. द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ स्टार वॉर असोसिएशन फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2012. सो रिसीट अँड पेमेंट म्हणजे कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. सो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5500 हा ओपनिंग बॅलन्स आहे. या ओपनिंग बॅलन्स आपल्याला सध्या तरी काही करायचं नाहीये. आपल्याला जो कन्सर्न असतो तो म्हणजे क्लोजिंग बॅलन्स सोबत, की या अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स 5500 आहे आणि क्लोजिंग बॅलन्स किती, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 17000 आहे. हीच माझी बॅलन्स शीट मधली ऍसेट, कुठली 17000, 5500 नाही. सबस्क्रिप्शन, आता बघा तीन सबस्क्रिप्शन आहेत, टोटल बघितलं तर 87900 मिळालेली मला, ठीक आहे. तर त्यामधली 3900 रुपीज कधीची आहे, बा 3900 रुपीज आपली पाठीमागच्या वर्षीची आहे, 82500 या वर्षीची आहे आणि 1500 कधीची, बाळांनो पुढच्या वर्षाची. सो 3900 रुपीज जी लास्ट इयरची आहे, ती लास्ट इयरची, ती या इयरमध्ये कन्सिडर करायची नाहीये. ती भलेही या वर्षी मिळू द्या, हे बघा दिलेले तिथे या वर्षी मिळाली आहे, म्हणजे ती या वर्षीचं इन्कम होत नाहीये, ती पाठीमागच्या वर्षीची होती. ती 87900 मधनं लेसच झाली पाहिजे, का, कारण की ती या वर्षाची नाहीये. 82500 या वर्षीची, ती या वर्षीच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण दाखवणार. आणि 12 and 13 1500 कधीची आहे, गेल्या वर्षीची आहे. सो गेल्या वर्षीची नाही, पुढच्या वर्षीची आहे. ती पुढच्या वर्षीची या वर्षी मिळाली आहे म्हणून ती या वर्षीचं इन्कम होत नाही. परत एकदा सांगतोय, गेल्या वर्षीची या वर्षी मिळाली असेल तर या वर्षीचं इन्कम नाही, पुढच्या वर्षीची या वर्षी मिळाली असेल तरी ते या वर्षीचं इन्कम नाही. मला इन्कम म्हणजे कुठलं हवंय, या वर्षीचीच सबस्क्रिप्शन आणि या वर्षीच किती मिळाली आणि या वर्षीचीच किती आउटस्टँडिंग आहे तीच, ठीक आहे. सो 87900 मध्ये 3900 काय होतील, लास्ट इयरचे काय होतील, लेस. नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स काय होईल, लेस. आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग काय होतील, ऍड. करंट इयरचे आउटस्टँडिंग मे बी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिले असतील. एंट्रान्स फी 5000 टू बी कॅपिटलाइज खालीच दिलेलं आहे. आज ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलंच नाही आपल्याला, डिरेक्टली त्यांनी तिथेच खाली सांगितलं की एंट्रान्स फी टू बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंड मध्ये काय करायची, बाळांनो ती ऍड करायची. डोनेशन्स, लेगसीज, डोनेशन्स आणि लेगसीज बद्दल ऍडजस्टमेंट असणारे, तर ऍडजस्टमेंटच्या अकॉर्डिंग आपण त्याचे ट्रीटमेंट देऊ. इन्कम पकडायचं का लायबिलिटी पकडायची, ही त्याच्या ऍडजस्टमेंटनुसार ट्रीटमेंट होणार. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड पिकनिक रिसिट्स, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट पण इन्कम आहे आणि पिकनिक रिसिट सुद्धा काय बाळांनो, इन्कम आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम एक्सपेंडिचर, स्टेशनरी परचेस्ड एक्सपेंडिचर म्हणता येणार नाही अजून तरी, का, कारण की स्टेशनरी परचेस केली जर ती सगळी वापरली असेल तर खर्च, जर ती सगळी वापरली नसेल, जर ती सगळी वापरली नसेल तर त्याचा ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेले असणार आहे. मग किती वापरली आहे याच्यानुसार त्याचा अंदाज लावून काय करायचं बाळांनो, स्टेशनरी कन्झ्युम हा त्याचा खर्च पकडायचा. फिक्स डिपॉझिट केले या वर्षी, ती आपली ऍसेट. पिकनिक एक्सपेन्सेस आपला एक्सपेंडिचर, सॅलरीज एक्सपेंडिचर, अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेंडिचर, सन्ड्री एक्सपेन्सेस पेड केले, ते सगळे एक्सपेन्सेस पेड केलेत, हे आपले काय तरी बाळांनो एक्सपेंडिचर. इथे काय आले, पेमेंट म्हणून, आणि तिकडे काय येणार, एक्सपेंडिचर म्हणून. फर्निचर 25000 रुपीज फर्निचर आहे. फर्निचर किती, 25000 ही आपली काय होणार, ऍसेट. आणि ऍट द एंड ऑफ इयर माझ्या रिसीट अँड पेमेंट मध्ये कॅश बॅलन्स किती, 17000. हा 17000 कॅश बॅलन्स आहे तो माझा काय बाळांनो, ऍसेट. ती माझी काय, ऍसेट. नाव आता आपण बघूया काय बाळांनो, यावरच्या सगळ्या ऍडजस्टमेंट. इम्पॉर्टंट आहेत ऍडजस्टमेंट बघणं. सो इथे बघा, आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट्स 4250. आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट्स किती आहे, 4250, म्हणजे या वर्षाची पिकनिक रिसिट्स अजून मिळायची बाकी आहे. किती मिळाली ते बघा, वरती दिसतात किती मिळाली आहेत, 5750 ही मिळाली आहे. अजून काही किती मिळायची बाकी आहे, 4250, म्हणजे आपल्याला या वर्षी एवढी मिळाली, अजून एवढी मिळायची बाकी आहे, म्हणजे मिळायची बाकी म्हणजे या वर्षीचं इन्कम, आणि ती भविष्यात मिळणार आहे, आणि ती भविष्यात मिळणार आहे म्हणून ती माझं ऍसेट, म्हणून ती माझी ऍसेट. परत सांगतोय,
5750 जी रिसिट अँड पेमेंट मध्ये दिसली ती यावर्षी मिळाली. 4250 अजून मिळायची बाकी आहे, म्हणजे ते माझं यावर्षीची काय दळबाळांनो इन्कम आहे, त्यात मी ऍड करणार. आणि अजून मिळायची बाकी आहे म्हणलं ती माझी काय होणार बाळांनो ऍसेट, तर ती ऍसेट मध्ये काय होणार बाळांनो दिसणार. ठीक आहे, सो मग आता आपण काय करूया. सो पिकनिक आणि पिकनिक रिसिट्सवर ऍडजस्टमेंट्स आहे बाळांनो, आपण त्याच्यावर आधी काय करूया बाळांनो टिक मार्क करूया. सो टिक मार्क ऑन कशावर बाळांनो, पिकनिक रिसिट केली टिक मार्क. ठीक आहे, टिक मार्क का करायची, ज्याच्या ज्याच्यावर ऍडजस्टमेंट त्याच्यावर टिक मार्क करूया. फर्निचर वॉज परचेस ऑन 1/10/2011 असं का दिलं माहिती, 1/10/2011 म्हणजे काय, ऍक्च्युली तुमचं बघितलं तर 31 मार्चला इयर एंड होते, कितीला एंड होतोय, इयर एंड 31 मार्चला होते. आणि फर्निचर तुम्ही किती रुपयाला परचेस केले, 25,000 फर्निचर परचेस केले. आणि डेप्रिसिएट किती पर्सेंट करायचं, 10% बघा इथे दिलेले, डेप्रिसिएट किती पर्सेंट दिलेली, 10%. मग हे तारीख का दिलेली त्यांनी, तारीख द्यायचं कारण की 1/10/2011 घेतली आहे, म्हणजे तुम्ही फर्निचर 6 महिने वापरलं तर डेप्रिसिएशन पण किती महिने होणार बाळांनो, 6 महिने. जर तुम्ही फर्निचर 6 महिने वापरलं तर डेप्रिसिएशन सुद्धा किती महिने होणार बाळांनो, 6 महिनेच. म्हणून फर्निचरवर पण टिक मार्क आणि पिकनिक रिसिट्सवर सुद्धा टिक मार्क. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द, बघा मी परत इथे अंडरलाईन करतो, सॉरी, आउटस्टँडिंग काय बाळांनो, सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर. करंट इयर साठी किती, 8,500. करंट इयर साठी म्हणजे या वर्षीच अजून सबस्क्रिप्शन 8,500 रुपये मिळायचं आहे. मग एक काम करतोय मी, सबस्क्रिप्शन वर ऑलरेडी टिक मार्क करून ठेवतो. सबस्क्रिप्शन वर तसं बघितलं तर बाळांनो 1, 2, 3 आणि 4 तशा जवळजवळ 4 ऍडजस्टमेंट घ्यात, कारण की 3,900 पण आहे, 1,500 पण आहे. आपण काय करणार बाळांनो, ते नंतर काय करणार, लेस करणार, त्यामुळे त्या पण ऍडजस्टमेंट मध्ये कव्हर होतात. आणि 8,500 ही सुद्धा ऍडजस्टमेंट मध्ये कव्हर होते. मग आपण सबस्क्रिप्शनच्या खाली कमीत कमी आपण 6 ओळी सोडणार की जेणेकरून सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या बसल्या पाहिजेत. स्टॉक ऑफ स्टेशनरी बघा, 1/4 स्टॉक दिसतोय म्हणजे ओपनिंग, आणि 31/3 स्टॉक दिसतोय म्हणजे क्लोजिंग. बघा 1/4/2011 स्टॉक 650 अँड 31/2012 किती आहे, 1150. 650 इज ओपनिंग अँड 1150 इज क्लोजिंग. 650 इज ओपनिंग, 1150 इज क्लोजिंग. सो इथे स्टेशनरीचा ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक दिलाय, त्यामुळे मी स्टेशनरीला टिक मार्क करतोय. आणि स्टेशनरीच्या खाली मला कमीत कमी 3 ओळी सोडाव्या लागणार. किती ओळी, 3 ओळी सोडाव्याच लागणार, कारण की ओपनिंग स्टॉक ऍड होणार, क्लोजिंग स्टॉक लेस होणार, आणि जी फिगर बाय येणार तीच काय असणार बाळांनो, स्टेशनरी कन्झ्युम्ड. आणि आपण जेवढी कन्झ्युम करतो तेवढाच आपला काय बाळांनो, एक्सपेंडिचर. पुढे एंटायर अमाऊंट ऑफ लेगसीज, एंटायर अमाऊंट, एंटायर म्हणजे संपूर्ण, एंटायर अमाऊंट ऑफ लेगसीज अँड 50% ऑफ डोनेशन टू बी कॅपिटलाइज. म्हणजे हे बघा इथे लेगसीज वर टिक मार्क आणि डोनेशन वर पण करा टिक मार्क. म्हणजे 50% डोनेशन कॅपिटलाइज करायचंय आणि एंटायर लेगसीज म्हणजे लेगसीज पूर्ण कॅपिटलाइज आणि डोनेशनच फक्त किती रे, 50% इन्कम आणि 50% कॅपिटलाइज. 50% इन्कम आणि 50% काय करायचे बाळांनो, कॅपिटलाइज करायची. एव्हरीबडी अंडरस्टूड? ठीक आहे, पुढे ओपनिंग कॅपिटल फंड 10,150. तर बाळांनो ओपनिंग कॅपिटल किती, 10,150, पण मी सांगतो इथे रेक्टिफाय करूया आपण, इथे 1 ऐवजी मी 0 करतो. ओपनिंग कॅपिटल फंड 10,050 लिहा, कारण की तिथे 150 चुकीचं आलेलं आहे. ओपनिंग कॅपिटल किती करा, 10,050, करेक्ट. सो 10,050 ओपनिंग कॅपिटल फंड आहे, ओपनिंग कॅपिटल आहे. कॅपिटल नेहमी कुठं जाते बाळांनो, लायबिलिटीला. सो लायबिलिटीला देणार. मग बघा एंटायर प्रॉब्लेम समजून दिलेला आहे, आणि प्रॉब्लेम समजून दिला ज्याच्या ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर आपण टिक मार्क सुद्धा केलेला आहे. आणि टिक मार्क केल्यानंतर ज्यावर ज्यावर ऍडजस्टमेंट आहे टिक मार्क सुद्धा केल्यात, आणि टिक मार्क केल्यानंतरच आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहे. एक तर रिसिट साईडनी जा, एक तर पेमेंट साईडनी जा. तर आपण जाऊया रिसिट साईडनी, पेमेंट साईडनी नंतर बघूया. ठीक आहे, लाईन बाय लाईन रिसिट संपली की पेमेंटनी जाऊया आणि मग आपण ऍडजस्टमेंट करूया. आणि टिक मार्क का केल्यात, कारण की आपण जेव्हा रिसिट अँड पेमेंट मध्ये लिहितो तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की किती ओळी सोडायच्या. ठीक आहे, बघा. सो आता बघा बाळांनो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून इथे सगळं ड्रॉ करून घ्या. बघा कितीला आहे, हे झालं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इथे थोड्या वेळ व्हिडिओ स्टॉप करा आणि लाईन्स ड्रॉ करून, लाईन्स काउंट करून काय करा बाळांनो,
इनकम अँड एक्सपेंडिचर ड्रॉ करा, म्हणजे सायमल्टेनियसली माझ्यासोबत तुम्हाला काय करता येईल, आन्सर सॉल्व करता येईल. देन असंच बॅलन्स शीट पण लाईन्स ड्रॉ काउंट करा आणि असंच बॅलन्स शीट ड्रॉ करा आणि माझ्यासोबत प्रॉब्लेम काय करा, म्हणजे दोन्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट ड्रॉ करा आणि ड्रॉ झाल्यानंतरच काय करायला बाळांनो व्हिडिओ चालू करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कळेल. बघा रिसीट अँड पेमेंट मध्ये फर्स्ट आयटम, रिसीट अँड पेमेंट मध्ये फर्स्ट आयटम दिलाय, दिलेला आहे सबस्क्रिप्शन. ओके, आपण सबस्क्रिप्शन पासून सुरुवात करूया. ओके बघा, रिसीट अँड पेमेंट मध्ये सर्वात पहिले आपल्याला दिलं काय बाळांनो सबस्क्रिप्शन. किती दिलेलं आहे सबस्क्रिप्शन? 87,900. त्या खाली तुम्हाला किती लाईन सोडायच्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 नाही काय बाळांनो 5 मीन्स मोस्ट ऑफ द तुम्हाला किती 5, 6 to 7 lines सोडा तुम्ही, सॉरी 6 to 9, 6 lines सोडा तुम्ही. सबस्क्रिप्शनच्या खाली किती लाईन सोडा बाळांनो? 6 lines तुम्ही सोडा, मगच आपण पुढचा आयटम लिहूया. ठीक आहे, परत एक सांगतो, सबस्क्रिप्शन 87,900 त्याच्या खाली किती 1, 2, 3, 4, 5 and 6 lines सोडा. आला अंडरस्टँड? ठीक आहे, त्याच्यानंतर कुठला आयटम आहे? एंट्रन्स फी टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी टू बी काय सांगितलेलं बाळांनो? कॅपिटलाइज, म्हणजे कॅपिटल फंड मध्ये काय करायचं? ऍड करायचं. मग कॅपिटलाइज, कॅपिटल फंड कुठे दिसतो? पटकन आठवा माझ्यासोबतच, कॅपिटल फंड हा लायबिलिटीला दिसतो. बरोबर आहे, या लायबिलिटीला बाळांनो इथे लिहूया सर्वात पहिले कॅपिटल फंड. अजून रक्कम मला माहित नाही का, कारण की अजून त्या ऍडजस्टमेंट पर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये. जेव्हा त्या ऍडजस्टमेंट वर पोहोचूया तेव्हा आपण कॅपिटल फंडची अमाऊंट ही लिहूया. ठीक आहे, त्याच्या खाली ऍड काय लिहून ठेवा? एंट्रन्स फी. आपल्याला एंट्रन्स फी सांगितली ना, बघा सांगितलं इथे एंट्रन्स फी टू बी कॅपिटलाइज 5,000. त्याच्या खाली बघा लिहा एंट्रन्स फी, इथे लिहून ठेवले मी 5,000 rupees लिहिले. सो कॅपिटल फंड लिहिलाय, त्याच्या खाली ऍड एंट्रन्स फीज लिहिलेले. पण अजून इथे टोटल घेतली का बाळांनो? ना टोटल इथे घेतली, ना टोटल बाहेर घेतली, ना टोटल इनरला घेतली, ना टोटल आउटरला. का? कारण की अजून कॅपिटल फंडची रक्कम आपल्याला त्या ऍडजस्टमेंट पर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ आहे. ठीक आहे, नेक्स्ट डोनेशन अँड लेगसीज. चला पहिले डोनेशन बघूया. डोनेशन आहे ना, डोनेशन त्या ऍडजस्टमेंट वर गेल्यावर डोनेशन कडे बघूया. सो डोनेशन्स इनर कॉलम, डोनेशन्स इनर कॉलम. कारण की डोनेशन वर काय बाळांनो? ऍडजस्टमेंट आहे, म्हणून डोनेशन आपण इनर कॉलम ला लिहिलं 37,000 rupees. ठीक आहे, नाव लेगसीज. लेगसीज दिलेली किती बाळांनो? 35,000. यावर ऍडजस्टमेंट आहेत, मग त्या ऍडजस्टमेंटच्या वेळेस डिरेक्टली बघूया लेगसीजचं काय करायचंय. परत सांगतो, लेगसीज वर ऍडजस्टमेंट आहेत, ऍडजस्टमेंटच्या वेळेस बघूया आपण त्याचं काय करायचंय, तोपर्यंत तो कुठेही लिहू नका. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 15,000 अँड पिकनिक रिसिट्स, म्हणजे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट वर ऍडजस्टमेंट नाहीये आणि पिकनिक रिसिट्स हे दोन्ही आपले काय तरी बाळांनो इन्कम आहे, पण पिकनिक रिसिट्स वर आपले काय तरी बाळांनो ऍडजस्टमेंट आहेत. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट वर कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये. म्हणून मी बघा डिरेक्टली लिहिलं इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, लिहिलं बाळांनो डिरेक्टली पुट कॉलम ला लिहिलं, कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाहीये. आणि नेक्स्ट आहे पिकनिक रिसिट्स, कुठे लिहिले? इनर कॉलमला लिहिले. पिकनिक रिसिट्स कुठे लिहिले? इनर कॉलमला. का लिहिले इनर कॉलमला? कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. तर आपली बाळांनो आता एंटायर कुठली बाजू कम्प्लीट झाली? रिसिट साइड. बघा सगळे रिसिट साइडचे आयटम पोस्ट करून झाले, सगळे रिसिट साइडचे आयटम काय झाले? पोस्ट करून झाले. आता आपल्याला कुठले पोस्ट करायचे? पेमेंट साइड. पहिले पेमेंट साइड काय? पोस्टेज अँड टेलिग्राम. तर चला पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरवर आलो पोस्टेज अँड टेलिग्राम 1,500. नेक्स्ट स्टेशनरी परचेस, स्टेशनरी परचेस बांधू काय त्याच्यावर ऍडजस्टमेंट. हे बघा किती ओळी सोडायच्या? 3 ओळी, 1, 2, 3. स्टेशनरी परचेस 6,000, 1, 2, 3 हा मीन लाईन्स, 3 lines काय करा तुम्ही सोडून द्या स्टेशनरी परचेस वर. ठीक आहे, नेक्स्ट फिक्स डिपॉझिट काय आपली? असे फिक्स डिपॉझिट आपली काय? ऍसेट. तर चला मग ऍसेटला जाऊया. डिपॉझिट आपली ऍसेट आहे,
असेटला जाऊया, दिस इज फिक्स्ड डिपॉझिट, वरती दोन ओळी सोडा, मी सोडल्या तर तुम्ही पण सोडायच्या, काय ना, कारण की तिथे काही ना काहीतरी लिहिलेलं असणार आहे. तर फिक्स डिपॉझिट किती लिहिले आपण, 1 लाख रुपीज लिहिले, वरती काय येणार आहे ते हळूहळू ऍडजस्टमेंट कळल्यानंतर तुम्हाला कळेल. ठीक आहे. टेक्निक एक्सपेन्सेस, सॅलरीज, अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स प्रीमियम आणि सन्ड्री एक्सपेन्सेस, तुम्ही बघा बाळा याच्यावर ऍडजस्टमेंट आहेत का, नाही आहेत. मग जर माझ्याकडे ते ऍडजस्टमेंट नसते तर डिरेक्टली हे माझे एक्सपेन्सेस आहेत, मग इनरला लिहायचे का आउटरला, जर ऍडजस्टमेंट असतील तर इनर, जर ऍडजस्टमेंट नसतील तर आउटर. सो पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरीज, अॅन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स प्रीमियम अँड सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑल दीज आर माय इन्कम्स, सो सॉरी ऑल दीज माय आर एक्सपेंडिचर, इट शुड बी एक्सपेंडिचर साइड. बघा एक्सपेंडिचर साइडला, बरोबर आहे. सो त्यातला फर्स्ट कुठला आहे, त्यातला फर्स्ट पिकनिक एक्सपेन्सेस 10,900 नाही आहे आउटर कॉलम. आउटर कॉलम, जर ऍडजस्टमेंट असतील तर इनर कॉलम. नेक्स्ट, फर्निचर परचेस 25,000, कॅश अँड बँक बॅलन्स 17,000. तर फर्निचर ऍसेटला आणि कॅश अँड बँक बॅलन्स पण ऍसेट, फर्निचर ऍसेटला लिहून इनरला लिहावं लागणार, कारण की बाळांनो तो कुठला कॉल आहे, तो आपला ऍसेट आहे आणि त्याच्यावर आपली ऍडजस्टमेंट आहे म्हणून. आणि आपली काय बाळांनो, कॅश इन हँड 17,000. तुम्ही कॅश इन हँड फिक्स डिपॉझिटच्या खाली लिहिली तरी काय हरकत नाहीये, बरोबर सांगतो, कॅश इन हँड तुम्ही फिक्स डिपॉझिटच्या खाली लिहिली तरी काय हरकत नाहीये. मी तीन ओळी सोडल्यात, मी आधीचे आयटम आधी तिथे लिहून ठेवलेत म्हणून. सो कॅश इन हँड तुम्ही इथं लिहा, तीन ओळी सोडून, किंवा फिक्स डिपॉझिटच्या खाली लिहिले तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे. सो आय थिंक बाळांनो सगळं रिसीट अँड पेमेंट अकाउंट क्लिअर झालेलं आहे. पहिली ऍडजस्टमेंट, पहिली ऍडजस्टमेंट दिले की आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट्स 4250. आउटस्टँडिंग म्हणजे पिकनिक रिसिट अजून यायची बाकी आहे, 4250 म्हणजे ती माझी काय बाळांनो ऍडजस्टमेंट आहे, हो किंवा नाही. मग पिकनिक रिसिट वर या, पिकनिक रिसिट्स बघा, रिसिट वर आलो, इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आलो. ठीक आहे. सो आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट्स काय होणार, ऍड होणार. ठीक आहे. सो बघा, पिकनिक रिसिट्स ऍड, आउटस्टँडिंग ऍट द एंड 4250 ऍड झाले. म्हणजे ऍक्च्युली तसं बघितलं बाळांनो, माझ्या पिकनिक रिसिट्ससाठी मला 10,000 येणार होते. किती येणार होते, 10,000, पण त्यातले 5750 फक्त काय झाले बाळांनो, रिसीव्ह झाले. 4250 अजून रिसीव्ह व्हायचे बाकी आहेत म्हणून ते माझं काय झालं बाळांनो, इन्कम आहे या वर्षीचं, म्हणून ते माझ्या इन्कम मध्ये काय केलं, ऍड केलं. आणि त्याच्यानंतर हे 4250 अजून मिळायचे बाकी, त्यामुळे ती माझी काय झाली बाळांनो, ऍसेट. हे 4250 माझे मिळायचे बाकी आहेत म्हणून ती माझी काय झाली बाळांनो, ऍसेट. म्हणून मी ते ऍसेट लिहिले. बघा, आउटस्टँडिंग 4250 का लिहिले, कारण की बाळांनो माझी काय तरी बाळांनो ऍसेट आहे, अजून मिळायचे बाकी आहे म्हणून बाळांनो आपण ते ऍसेट साइड लिहिले. आता ही झाली एक ऍडजस्टमेंट. बघा हा या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट का, इन्कम मध्ये ऍड केलं. हा दुसरा इफेक्ट काय, हा आपण ऍसेट म्हणून लिहिलेला आहे. ठीक आहे. नाव सेकंड ऍडजस्टमेंट, फर्निचर वॉज परचेस ऑन 1/10/2011, 1 ऑक्टोबर 2011, अँड इट इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. सो 10% डेप्रिसिएट करायची म्हणजे काय, फॉर 6 मंथ्स, कारण की तुमचं बॅलन्स शीट कधीच आहे, 31 मार्च 2012. तर 31 मार्च 2012 वर, सॉरी 31 मार्च 2012 पर्यंत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, सो हाऊ मेनी मंथ्स, 6 मंथ्स. 6 मंथ्स डेप्रिसिएशन किती पर्सेंटनी, 10%. तर बघा बाळांनो, 6 मंथ्स डेप्रिसिएशन 10% किती होणार, सो बघा कॅल्क्युलेट केलंय, 1250, 10%, 25,000 वर 10% फॉर 6 मंथ्स, 1250.
and a remaining figure will be 23,750 is the balancing figure after depreciation. So 1,250 is your depreciation, then this is your loss. So loss should be goes to the income and expenditure debit side. 1,250 is your depreciation and depreciation is your loss, then it should be goes to the where? Income and expenditure account, expenditure side. So now look, expenditure side. डेप्रिसिएशन आणि मला नाही की माझ्यामध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस लिहायचे राहिले होते ते पण लिहून टाकले सॉरी मग अशी सन्ड्री एक्सपेन्सेस लिहायचे राहिले होते 4,800 ते पण लिहिले आणि टू डेप्रिसिएशन 1,250 आत आले ठीक आहे सो डेप्रिसिएशन इज युअर लॉस 1,250 म्हणून इथे लेस केले डेप्रिसिएशन माझा लॉस आहे म्हणून एक्सपेंडिचरला दाखवलं 1,250 सो फर्स्ट इफेक्ट फर्निचर मधन लेस सेकंड इफेक्ट लॉस आहे म्हणून डेप्रिसिएशनच्या सॉरी एक्सपेंडिचर इनकम एंड एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर साइड नेक्स्ट आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन फॉर द करंट ईयर करंट ईयर चा आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन 8,500 रुपीज है करेक्ट मैं आता बघा सब्सक्रिप्शन इकड़े बघा कधीच आहे 10-11 म्हणजे या वर्षीचं नाही म्हणजे ते लेस होणार 82,500 या वर्षीचं तर या वर्षीचं दिसणारच आहे 1,500 इज नेक्स्ट इयर हे काय होणार 87,900 मध्ये काय होणार लेस होणार तर बघा सबस्क्रिप्शन पहिले कधी बांधणं बघा लेस आउटस्टँडिंग ऍट द बिगिनिंग काय होतं बांधणं आधीमागच्या वर्षीचं होतं म्हणून ते लेस केलं देन ऍडव्हान्स ऍट द एंड या वर्षी त्याच्या वर्षीचं मिळाले म्हणून ते लेस केलं बघा एक्झॅक्टली 82,500 रुपये इथे पण दिसते ना 82,500 रुपये या वर्षीचं आहे 82,500 या वर्षीचं पण यात ऍड आपल्याला ऍडलेले बघा या ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 8,500 बघा करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती 8,500 हे काय केलं मी ऍड केलं मग टोटल किती आलं म्हणजे या वर्षीचं इन्कम किती आहे सबस्क्रिप्शनचं 91,000 या वर्षीचं सबस्क्रिप्शनचं इन्कम किती 91,000 आउट ऑफ 91,000 किती मिळालं आपल्याला 8,500 रुपीज मिळाले आउट ऑफ 91,000 किती मिळाले होते 8,500 रुपीज मिळाले होते आणि त्यातले 8,500 अजून मिळायचे बाकी आहेत पण ते इन्कम कधीच आहे या वर्षीच आहे म्हणून ते या वर्षीच्या इन्कम मध्ये काय झालं पाहिजे ऍड झालं पाहिजे म्हणून 82,500 मध्ये 8,500 आपण काय केले ऍड केले आणि हे 3,900 कधीचे गेल्या वर्षीचे आता ते मिळालेत म्हणजे त्याचा इथून पुढचा संबंध संपला हे 1,500 कधीचे पुढच्या वर्षीचे ते यावर्षी मिळालेत बाळांनो पुढच्या वर्षीचे जर कधी या वर्षी मिळत असतात तर ते बाळांनो माझी लायबिलिटी होते का अजून पुढचं वर्ष यायचंय आणि त्याचे मला पैसे आजच मिळतात तो उद्या तो माझ्याकडनं परत मागू शकतो की नाही मला सांगा की 1,500 रुपये कधीचे 1,500 फॉर द नेक्स्ट इयर नेक्स्ट इयरचे आज मिळालेत म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगा मला पुढच्या वर्षीची फीस तुम्ही मला या वर्षी दिली पण पुढच्या वर्षी तुम्ही म्हटले की सर मला आता पुढच्या वर्षी क्लास नाही लावायचा तर मी तुम्हाला फीस देणार की नाही परत रिटर्न येस मला तुमची फीस रिटर्न द्यावीच लागणार आहे जोपर्यंत तुम्ही पुढच्या वर्षी क्लासला येत नाही तोपर्यंत ती माझी लायबिलिटी आणि पुढच्या वर्षी तुम्ही माझ्या क्लासला आले की ते माझं काय होणार पुढच्या वर्षीचं इन्कम 8,500 कधीच आहे या वर्षाची आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावरती या वर्षीची ऍसेट कारण की का मिळायचं बाकी आहे बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,500 आणि ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 1,500 ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन जी पुढच्या वर्षाची होती तुम्हाला 1,500 रुपीज काय तुमची लायबिलिटी आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय ती या वर्षीची अजून मिळायची बाकी म्हणून ती माझी ऍसेट्स ठीक आहे पुढे स्टॉक ऑफ स्टेशनरी 650 आणि क्लोजिंग 1,150 या मध्ये काय करायचं असतं बघ स्टेशनरी आहे यात काय करणार म्हणून आपण सिंपल ऍड ओपनिंग स्टॉक ऍड काय केलं ओपनिंग स्टॉक का 6,000 रुपीचा परचेस केला होता ओपनिंग स्टॉक या वर्षीचा 650 आहे म्हणजे 6,650 टोटल माझ्याकडे स्टेशनरी अवेलेबल होती
म्हणजे मी नवीन परचेस केली 6000 ची, 650 मी ऍडिशनली माझ्याकडे ऑलरेडी होती, म्हणजे 6650 ची टोटल काय झाली बाळांनो माझ्याकडे स्टेशनरी आहे. त्यातली रिमेनिंग किती आहे, त्यातली क्लोजिंग स्टॉक किती, 1150. त्यातला क्लोजिंग स्टॉक किती आहे, 1150, म्हणजे 6650. त्यातला क्लोजिंग स्टॉक किती, 1150. सो बॅलन्सिंग म्हणजे काय झाली, 5500 ची मी काय केली बाळांनो कन्झ्युम केली. 5500 ची काय केली बाळांनो मी कन्झ्युम केली. कन्झ्युम केली म्हणजे मी वापरली, बरोबर आहे, तोडाच माझा खर्च. मग 650 ओपनिंग स्टॉक आहे, 1150 माझा क्लोजिंग स्टॉक आहे, ठीक आहे. 650 कुठेच येणार नाहीये, 1150 कुठे येतात बाळांनो नीट लक्षात घ्या. 650 कुठे दिसणार नाहीये, 1150 कुठे दिसणार बाळांनो माझी ऍसेट लका, कारण की 650 गेल्या वर्षीची होती, 1150 या वर्षीची स्टेशनरी उरलेली आहे, म्हणल्यावरती माझी या वर्षीची ऍसेट स्टॉक ऑफ स्टेशनरी 1150 या वर्षीची माझी काय झाली बाळांनो ती ऍसेट झाली, ठीक आहे. एंटायर अमाउंट ऑफ लेगेसीज अँड 50% ऑफ डोनेशन टू बी कॅपिटलाइज. एंटायर अमाऊंट लेगेसीज किती बाळांनो, ही राहिली होती आपली 35000, ही काय करायची कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजे बाळांनो सोपं, कॅपिटल फंड मध्ये काय करायचे ऍड करायचे. आणि 50% ऑफ डोनेशन, मग बघा इथे मी लिहितो लेगसीज आणि इथे मी काय लिहितो बाळांनो डोनेशन, मध्ये मध्ये लाईन तोडलेल्या आहेत. डोनेशन कुठून आलं, लेगसीज तर पूर्णच कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे. डोनेशन किती बाळांनो निम, तर बघा डोनेशन कुठून आलं, 18500 आलं इथं डोनेशन. डोनेशन काय सांगितलेलं आहे, 50% कॅपिटलाइज. तर बघा 37000 मधलं 50% कॅपिटलाइज केलं म्हणजे कॅपिटल फंडला ट्रान्सफर केलं म्हणजे लेस करायचं, आणि उरलेलं 18500 इथे दिसतंय म्हणजे ही काय झाली तुमची बाळांनो, 18500 तुमचं इथे दिसतंय म्हणजे तुमचं इन्कम, आणि 18500 जे कॅपिटलाइजला आहे ते म्हणजे कॅपिटल फंड मध्ये काय करायचं बाळांनो ऍड करायचं. बघा मी तेच केलंय, डोनेशन तिथनं 18500, बघा इथे डोनेशन 18500 काय लिहिलेलं आहे ऍड, कशात अजून ही फिगर यायची का, कारण की वरचीच ओरिजिनल फिगर लिहिलेली नाही. लेगसीज पण किती, 35000 काय केले बाळांनो ऍड केलेत आपण. तर आता आपल्याला काय करायचंय, जोपर्यंत ही फिगर येत नाही तोपर्यंत आपल्याला टोटल बाहेर फिगर येणार नाही. तर मग आता त्याला पहिले कॅपिटल फंड फाईन, कॅपिटल फंड किती दिलेला आहे, 10050. कॅपिटल फंड किती दिलेला आहे, 10050. बघा मी रेक्टिफाय केलेला आहे तिथे 0, तर ओपनिंग कॅपिटल फंड 10050. सो बघा 10050 आलं, 5000 ऍड करा, 15050 आलं, 18500 ऍड करा, 33350 आलं, 3550 आलं, 35000 ऍड करा, इथे बाळांनो आलं 68550 आलं. बघा आता बाळांनो सगळ्या टोटल परत एकदा सांगतोय नीट लक्षात घ्या, तर बघा एकदा परत 10050 होतं, त्यात 5000 ऍड केले, परत एकदा बघतो बघा कलर चेंज केला बाळांनो, 15050 टोटल आली, 18500 ऍड केले, टोटल किती आली बाळांनो 33550 आली, 35000 ऍड केले, टोटल किती आली बाळांनो 68550 काय आली बाळांनो टोटल आली, करेक्ट. आता ही परत इनर कॉलमला का आलेली बाळांनो, आता सगळे ऍडजस्टमेंट आपले झालेले आहेत. तर जेव्हा सगळ्या ऍडजस्टमेंट होतात, जेव्हा सगळ्या ऍडजस्टमेंट होतात तेव्हा काय बाळांनो सर्वात पहिले कुठला अकाउंट क्लोज करायचं, रिसीट अँड पेमेंट अकाउंट. बघा तुम्ही ऍपरंटली तुम्हाला कुठली बाजू मोठी वाटते नीट बघा, ऍपरंटली बाळांनो तुम्हाला कुठली बाजू मोठी वाटते, तर क्रेडिट बाजू मोठी आहे. अँड वेन द क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन, बघा किती टोटल आली, 1,34,500 हीच टोटल आपल्याला इथे लिहावी लागणार, 1,34,500. वेन द क्रेडिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ग्रेटर दॅन डेबिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट देन इट विल बी अ व्हॉट सरप्लस. सरप्लस किती होतं आणि सरप्लस काढायचं कसं काय, 1,34,500 मध्ये सगळ्या फिगर काय करायचे लेस, 1,34,500 मध्ये सगळ्या फिगर काय करायच्या बाळांनो लेस करायचे. तर बघा फिगर सगळ्या लेस केल्यानंतर किती आले, सरप्लस ट्रान्सफर टू कॅपिटल फंड 84,600. 1,34,500 मधनं या ऑल फिगर्स काय केल्या मी, लेस केल्या, मग फिगर किती आली, 84,600.
84,600 काय आले बाळांनो सरप्लस, सरप्लस कॅपिटल फंड मध्ये काय करायला पाहिजे, ऍड का लेस, सरप्लस आले की ऍड, डेफिसिट आले की लेस। चला सरप्लस काय करूया आपण, ऍड करूया, ऍड केली बघा 84,600 सरप्लस, सरप्लस 84,600 ऍड, बाहेर आली 1,53,150 आली। सो आता काय करायचे बाळांनो, लायबिलिटीज आणि ऍसेट फायनली एक टोटल घ्यायची, लायबिलिटी आणि फायनल काय बाळांनो एक टोटल घ्यायची टॅली करायसाठी। तर बघा टॅली होते 1,54,650 ही टोटल आली आणि 1,54,000 ही टोटल आली, ठीक आहे। सो आता काय झालं बाळांनो, प्रॉब्लेम टॅली। सो नेक्स्ट प्रॉब्लेम इमिजिएटली क्वेश्चन नंबर 4 आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू। थँक्यू।